नमस्कार मित्रो तुम्ही पाहतात आकार डिजी जी आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी काल समृद्धी महामार्गाचं लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर जशा पडू लागल्या या पोस्ट टाकणारे काय सगळे भाजपा आय टी सेलवाले नसावेत काही त्रयस्थ मंडळींनी या कार्यक्रमाच्या पोस्ट टाकल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक अशा मूलभूत सुविधांपैकी एक अशा रस्ते मार्गांच्या उभारणीतला हा एक मोठा टप्पा होता समृद्धी महामार्ग तो मागच्या सेनाबाजपा युतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजींचा ड्रीम प्रोजेक्ट होता अर्थात मुंबई ते नागपूरमधलं अंतर कमी करण्याचं चा, एक चांगलं उद्दिष्ट त्या योजनेमागे होतं हे महत्त्वाचं समजा विदर्भाचा विकास या महामार्गाच्या निर्माणानंतर जर होणार असेल किंवा विकासाला हातभार लागणार असेल तर राजाच्या दृष्टीने ही चांगलीच बातमी म्हणायची या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी त्यावेळेसही एकनाथ शिंदेंकडे होती तेव्हा त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग होता खातं होतं आणि त्यातला रस्ते निर्माण विभाग होता आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असले तरी या जबाबदाऱ्या बदललेल्या नाही आहेत मधल्या अडीच वर्षात मुंबई ते नागपूरमधलं अंतर कमी करण्याच्या या कामाला थोडासा ब्रेक लावला गेला होता अजितदादा काही म्हणत असले तरी ब्रेक लागला होता सरकार बदललं होतं पण एकनाथ शिंदे हे त्याच खात्याचे मंत्री होते त्यांनी महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्याही गळी उतरून हे समृद्धी महामार्गाचं काम पुढे रेटलं बंद पडू दिलं नाही भूसंपादनासारख्या किचकट कामात त्यांनी जातीन लक्ष घालून वेळप्रसंगी जीवावरचे धोके पत्करून हा प्रकल्प अखेर मार्गी लावला या महामार्गाचं स्वप्न जरी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं होतं तरी त्या स्वप्नांची पूर्तता मात्र एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे झालेली म्हणजे त्यांच्या मेहनतीने शक्य झाले आणि हे कुणीही नाकारू शकत हा महामार्ग विक्रमी वेळेत बनवून तयार झाला आता तर तो सामान्यांसाठी देखील झाला आहे ही जी तत्परता कामाचा उरक वेग वगैरे या प्रकल्पासाठी दाखवला गेला आहे ती तत्परता तो वेग तो उरक मुंबई गोवा महामार्गाच्या कामात का दाखवला जात नाही ही जी खंत आपल्या कोकणी माणसाच्या मनात आहे ना ती काल प्रामुख्यानं सोशल मीडियावर उचंबळून आली होती मी मगाशी ज्या पोस्टबद्दल बोललो त्या याच पोस्ट, पोस्ट होत्या जेव्हा ओरडून ओरडून विचारत होत्या की मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार दो दोन हजार दहा साली या दुपदरी महामार्गाचं नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सचं चौपदरीकरणाचं काम सुरू झालं पण आज तब्बल अकरा वर्षांनंतरही ते काम पूर्ण झालेलं नाही काम पूर्ण झालं नाहीच पण या कामाच्या निमित्तानं आधीचा जो बरा हायवे होता भले तो डबल लेनवाला होता पण त्यावरून मधले छोटपूट पॅचेस सोडले तर ट्रॅफिक जाम न होता बऱ्यापैकी चांगल्या रस्त्यावरून कोकणी माणसाचा प्रवास व्हायचा मुंबईतून कोकण आणि मालवणात जाणारे चाकरमानी वगळता या एन एच सिक्स्टी सिक्स रस्त्यावरून गोवा आणि खाली केरळ ते तिरुवनंतपुरमपर्यंत जाणारी मालवाहतूकही होत असते उत्तरेतून येणारे आणि गोव्याला निघालेले पर्यटक कोकण आणि मालवणात निघालेले पर्यटक हे याच रस्त्यावरून सफर करायचे पण सध्या या रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्यावरून सफर करणारा प्रवासी अक्षरशः सफर करतोय इंग्रजीतलं सफर एवढी वाईट अवस्था या महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते प्रश्न असा प्रश्न पावलोगणिक पडतो परत दिवसा प्रवास करताय तर हे खड्डे दिसतात तरी रात्री या खड्ड्यात पडून माणसं गचकण्याची शक्यता अधिक अनेक अपघात हे खड्डे चुकवताना गाडीचा ताबा सुटला किंवा दुसऱ्याला जाऊन धडकला तर यामुळेच घडत असतात पनवेल ते माणगाव या अठ्ठ्याण्णव किलोमीटरचं अंतर कापायला एरवी तासभर पुरेसा असायचा पण आता इथे रस्ताच असा आहे की अडीच ते तीन तास लागतात ती या प्रवासाला त्या अडीच तासात हाडं खिळखिळी होतात ती वेगळी गर्भवती स्त्री किंवा आजारी वृद्ध जे आहेत त्यांना या मार्गाने नेणं ने लोकांनी बंद केलंय सध्या सलग अकरा वर्ष या रस्त्याचं लटकलेलं काम कॉन्ट्रॅक्टर्स पळून जाणं पावसाळ्यात या रस्त्यांवर पुन्हा नवे खड्डे पडतात ते खड्डे पुजवायचे की पुढचा नवा रस्ता बनवायचा हे चिंतेत असलेलं प्रशासन नव्या चौपदरीकरणाच्या कामासाठी लागणारी अतिरिक्त जमीन आणि त्या भूसंपादनात येणारे असंख्य अडथळे यांच्यामुळे सगळेच मेटाकुटी आलेले असल्यानं वारंवार या प्रकल्पाचं बजेटही एका बाजूला वाढत चाललंय सरकार तरी किती त्यावर अंकुश ठेवणार मित्रो या हायवेच्या दुरवस्थेबद्दल कोकणी माणूस दर गणपतीला आणि शिमग्याला ठणाणा करतोच आहे गणेशोत्सवात थोडीफार थुकपट्टी केली जाते डागडूजी केली जाते नंतर काय बाकीचे दिवस कोकणात जाणाऱ्यांच्या नशिबी हा त्रास जैसे थे असतोच असतो एक टायर खड्ड्यात एक टायरवर ते बागेत सी सॉ खेळायचो ना आपण तशी गंमत जर चार चाकी गाडीत बसून अनुभवायची असेल तर मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करावा माणसानं मी आता गेल्या महिन्यात या रस्त्यानं प्रवास केला आहे धुळीचे लोट आणि छोट्या मोठ्या दगड गोट्यांनी भरलेला खड्ड्या खड्ड्यांचा असा जो पनवेलपासूनचा रस्ता आहे सुरू झाला तो पुढच्या तीन तासांपर्यंत आमच्यासोबत चालला होता यातून जो मनस्ताप सहन केला तो पुढे एका पॉईंटला एवढा पराकोटीला गेला कारण उजव्या बाजूला आत शिरलो की आंबेदचा पूल लागायचा तो रायगड जिल्ह्याला रत्नागिरी जिल्ह्याशी जोडतो ज्या पुलावरून प्रवास करून मंडनगड वेळा हरिहरेश्वरला जाता येत हा पूल जानेवारीपासून बंद आहे मागच्या कारण काय तर पुलाचे खांब कललेत झुकलेत गोष्ट डेंजरस आहे पण आज त्या गोष्टीला तमोजा जानेवारीपासून आता पुढे जानेवारी म्हणजे अकरा महिने झाले पुल बंद लोक महाडवरून वळसा घालून खाडी पलीकडच्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जात आहेत जे बायकार जातात ते आधीच सात आठ तास लागायचे मुंबईहून त्यात आणखीन दीड दोन तास वाढले या वळशामुळे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला नॅशनल हायवे अथॉरिटीला इथल्या सामान्य जनतेचं दुःख दिसत नाही आंबेच्या पुलाला पर्यायी पूल बांधण्याचा नुसता विचारच कित्येक वर्ष सरकारी यंत्रणा करते प्रत्यक्षात तो जो आधीचा पूल आहे तोच आता कोसळून पडण्यापर्यंत येऊन ठेपला आहे आता तो पडला की नवीन पूल बांधणार बहुतेक लोक तर ही पराखुटी विषमता आपल्या राज्यात जोवर आहे ना तोवर कुठल्याच राज्यासोबतचे सीमावाद आपल्याच्यानं सुटणार नाहीत नशीब इथे हरिहरेश्वर मंडनगडला लागून दुसऱ्या कुठल्या राज्याच्या सीमा नाही आहेत नाहीतर त्यांनी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जायची तयारी केली असती इतका दुजाभाव या भागातल्या जनतेसोबत केला जातो अहो मागे चक्री ते चक्रीवादळ आलं होतं निसर्ग त्यानंतर मी स्वतः या भागात गेलो होतो त्या वादळाचा फटका बसलेले बरेचसे लोक आजही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत सरकारी बाबू त्यांना दरवेळी काहीतरी नवीन नवीन कारणं देतात आणि परत फेटाळतात तिथे गावातून पंधरा वीस किलोमीटर प्रवास करून येतात सरकारी कार्यालयात आणि हे बाबू त्यांना परत पाठवतात हा असा आहे आपला महाराष्ट्र तर कोणी कुठे नेऊन ठेवलाय वगैरे बोलायची काही गरज नाही आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसते कुठे नेऊन आहे फेसबुकवरच्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या पोस्टवर व्यक्त झालेला कोकणी माणूस कुठे चुकतोय असं मला अजिबात वाटत नाही मुख्यमंत्री विकेंडला सातारला त्यांच्या गावी हेलिकॉप्टरने जातात शेती करतात आणि परत येतात माझा कोकणी माणूस त्यांच्याकडे फक्त लाल डब्बा एस टी जाईल एवढा रस्ता मागतो त्याच्या गावात खाडीवाचा कल्लेला पूल नवीन बनवून मागतोय त्याची मागणी रास्त आहे विदर्भाच्या समृद्धीच्या दिशेने जर एवढं मोठं पाऊल टाकलं गेलं तर कोकणाने असं मागास का राहायचं बरं हा विचार ज्यांनी करायला हवा ते आमच्या कोकणातले लोकप्रतिनिधी जर नमुन आहेत त्या आताशा किती वेळा आपल्या गावी येत असावेत असा एक प्रश्न पडायला लागला आहे कारण जर अर्धा अर्धा दिवस हा या प्रवासात घालवला तर मतदारसंघात पोचणार कधी आणि कामं करणार कधी त्यापेक्षा झूम कॉलवर व्हिडिओ कॉलवर सगळं भागवलं जात असावं मुंबईतून गावात फोनवर रस्त्याचा जो भाग जास्त अफेक्टेड आहे त्या पट्ट्यातले आमदार खासदार हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा प्रभाव राखून येत त्यांच्या नावापुढं शेट असं अभिधान लावलं जातं पण त्यांची शेटगिरी त्यांचा प्रभाव हा फक्त पेट्या खोक्यांचं राजकारण आणि सत्ताकारण याच्यापुरताच मर्यादित झालेलं दिसतोय याच रस्त्यावरून पुढे मालवणात जाणारे वजनदार नेते आहेत पण झाले काय कोल्हापूर मार्गे इथे जायला एक चांगला प्रशस्त महामार्ग तयार आहे मग ते या रस्त्याने कशाला बरं जातील का प्रवास, करती। पन प्रवास करती। करतील पण चिपळून खेड इथे जाणारा चाकरमान याच रस्त्याने प्रवास करतो याचा विचार हे राजकारण करतील काय इथले स्थानिक बऱ्याच गोष्टी सांगतात आमदार खासदारांचं आणि रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं साठं होतं त्यांचा पंधरा ते वीस टक्क्याचा कट असू द्या तुम्ही खा वीस टक्के खा पंचवीस टक्के खा कॉन्ट्राक्टदारालाही सांगा चाळीस पन्नास टक्के खा पण उरलेल्या पैशांमधून तरी रस्ता बनवा अकरा वर्ष सरली पुढच्या वर्षभरात हा रस्ता बनला तर किमान बारा वर्षांचा वनवास सरला असं म्हणून आमचा कोकणी माणूस गौरी गणपतीला शिमग्याला आनंदानं आपल्या गावी जाईल कोकणातला हा महामार्ग एकदाचा तयार करा बाकी कोकणी जनता आपल्या समृद्धीचे मार्ग स्वतः शोधायला समर्थ आहे बघा तेवढं जमतं आहे का धन्यवाद नमस्कार